निप्पाणी येथे न्यू वेंचर ऑफिसचे थाटामाटात उद्घाटन। उद्घाटन प्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती। न्यू वेंचर म्हणजे धाडसी, साहसी, नवीन उपक्रम, सर्वच एकाच छताखाली। यामध्ये हेल्थ इन्शुरन्स, म्युच्युअल फंड, जनरल इन्शुरन्स, इन्शुरन्स ही सर्व मानवजातीसाठी काळाची गरज बनलेली असून याच्या माध्यमातून मानवी जीवन सुरक्षित होणार आहे, याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन न्यू वेंचरचे संस्थापक अध्यक्ष अजित झिरगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। ते निप्पाणी येथे न्यू वेंचरच्या नूतन ऑफिसच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। प्रारंभी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक विलास गाडीवडर यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले। यानंतर उपस्थित मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। पुढे बोलताना अजित झिरगे म्हणाले, या न्यू वेंचरच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार मिळणार असून यांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे जीवनमान सुरक्षित होणार असल्याचे सांगितले। आपण निप्पाणी भागामध्ये न्यू वेंचर नवीन उपक्रम सुरू, न्यू वेंचर फोकस्ड ऑन सक्सेसिव्ह वेंचर हा जो उपक्रम आहे हा एका छताखाली सर्व काही मिळेल, म्हणजे एक तर लाईफ इन्शुरन्स मिळेल, जनरल इन्शुरन्स मिळणार आणि हेल्थ इन्शुरन्स मिळणार, आणि त्याच्यामधून म्युच्युअल फंड हा पण आपण सुरू केला आहे। म्युच्युअल फंड, शेअर मार्केट सर्व काही। तर अजून बरेच काही लोकांना म्युच्युअल फंडबद्दल माहिती नाही, त्याबद्दल आमची टीम जी असणार आहे माझ्यासोबत जी काम करणार आहे ती टीम सुद्धा आपल्याला लोकांपर्यंत आपण पोहोचून आहे की म्युच्युअल फंड म्हणजे काय, म्युच्युअल फंड आधी लोक लिहितात घेऊन आहे म्हणजे काय इन्व्हेस्टमेंट करावी म्युच्युअल फंडमध्ये आणि इन्शुरन्स पण का असावं। सर्वांचं माध्यम एक आहे म्हणून असं न्यू वेंचर आपण नाव ठेवलं आहे। आणि न्यू वेंचरच्या माध्यमातून जे आजकाल कोविडच्या काळात ज्या बऱ्याचशा नोकऱ्या गेल्या आहेत किंवा ज्यांचे बेरोजगार झाले किंवा ज्यांचे धंदे स्लॅग झाले आहेत, तर त्या लोकांना पण माझं एक आव्हान आहे की जेवढे जेवढे आपल्या भागातील तालुक्यातील म्हणा कोल्हापूर जिल्हा, बेळगाव जिल्हा, सर्वांना माझं एक आव्हान आहे की आमच्या न्यू वेंचरच्या माध्यमातून तुम्ही आमच्यासोबत काम करून आपली प्रगती करू शकता व आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता व आपली आर्थिक स्थिती उंचावू शकता। एवढंच माझं एक न्यू वेंचरच्या माध्यमातून सांगायची इच्छा आहे। आणि सध्या न्यू वेंचर हे आम्ही निप्पाणीतून सुरू केलं आहे, हेड ऑफिस हे निप्पाणीच राहील। इथून पुढे आमचं नेक्स्ट आमचं जे ऑफिस असणार आहे कागल आणि मुरगुड किंवा तिट्टा हे दोन्हीपैकी एक ठिकाणी, अशा सर्व भागात तीन तर आमच्या ऑफिसचं प्लॅनिंग चालू आहे, मुरगुड, कागल आणि हे निप्पाणीतून सुरू आहे। आणि भविष्यात आपण चिकोडला पण सुरू करू, ते पण लोकांच्या माध्यमातून जे जे येतील त्यांच्यामधून आपण ऑफिस ओपनिंग करणार आहे। या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना HDFC चे ब्रँच मॅनेजर महेश कुलकर्णी म्हणाले, शेअर मार्केट, गुंतवणूक, विविध HDFC अंतर्गत येणारे प्लॅन्स या सर्व घटकांच्या विषयी विस्तृत विवरण केले। शेअर मार्केटमध्ये आपण जेव्हा गुंतवणूक करतो तर तिथे रिस्क असते, पण ही शॉर्ट टर्ममध्ये जर आपण गुंतवणूक केली तर नक्की रिस्क तिथे आहे, पण आपण जर लॉंग टर्मसाठी म्हणजे आपल्याकडं भविष्यात आपले जे काही गोल आहेत, म्हणजे उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये लहान मुलं आहेत आणि आपल्याला त्यांच्या शिक्षणासाठी पैसे जमवायचे आहेत किंवा आपण स्वतःच काही नोकरी किंवा कामधंदा करतोय, तर आपल्याला ह्यातून कधीतरी आपल्याला रिटायरमेंट व्हायचं आहे, कधीतरी निवृत्त व्हायचं आहे, तर ह्या निवृत्तीनंतर आपल्याला काय जे पैसे लागणार असतील किंवा आपल्याला भविष्यात एक 10 वर्षानंतर आपल्याला स्वतःचं घर बांधायचं आहे किंवा आणखी ती जी स्वप्न आहेत ह्याच्यासाठी आपल्याला जी काही गुंतवणूक करायची आहे ती गुंतवणूक आपण म्युच्युअल फंडच्या माध्यमातून करू शकतो। आणि म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा आपण ही गुंतवणूक करतो आणि ही गुंतवणूक जर आपण लॉंग टर्मसाठी केली असेल, कमीत कमी 5 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष असं जर आपलं उद्दिष्ट ह्या वर्षानंतरचं असेल, तर म्युच्युअल फंड त्यामध्ये आपल्याला खूप चांगले रिटर्न देऊ शकतो। कारण आपण बघतोय की मागच्या बऱ्याच 4-5 वर्षापासून बँकांचे जे व्याजदर आहे सातत्यानं खाली येत चालले आणि भविष्यातही हेच होणार आहे की आपल्याकडे भारतामध्ये व्याजदर जे आहे ते इथून पुढे खाली येतील। त्यामुळे पूर्वी जी आपली आधीची जनरेशन होती की ज्यांना फक्त व्याजदरावरती भविष्य आपलं चालवू शकत होतो की आपल्याला पेन्शन नाही आहे पण मी बँकमध्ये FD केली आणि त्याच्यावरती माझं चाललेलं आहे, हे कदाचित इथून पुढच्या 5-10 वर्षामध्ये आपल्याला ती शक्यता दिसत नाही की आपण फक्त व्याजदरावरती अवलंबून राहू शकत नाही। नगरसेवक विलास गाडीवडर न्यू वेंचरच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या। आपण गुंतवणूक केली तर त्यापासून काय फायदे आहेत त्या सगळ्या गोष्टीच्या मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही जे कार्यालय उद्घाटन केला तुम्हाला आमच्या संपूर्ण शुभेच्छा आहेत। तुमच्याकडून चांगल्या अशा पद्धतीचे लोकांना सहकार्य होऊ दे, चांगलं त्यांचं कार्य होऊ दे असं या ठिकाणी शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी जाणार। त्या प्रसंगी न्यू वेंचरचे संस्थापक अध्यक्ष अजित झिरगे, सतीश जाधव, तानाजी खरात, नवीन कांबळे, LIC चे DEO एकनाथ ताटे,
बामणेगावचे सरपंच वंदना रमेश सावंत, डेप्युटी सरपंच गुंडूराम लंबे व सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, तसेच मनोहर पाटील, संजू भोसले, रामदास जिरगे, प्रमोद जिरगे, संजय जिरगे, दीपक जिरगे, संतोष चौगुले आदीसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार तानाजी खरात यांनी मानले.